गोपाळ जी वैसे सगळं सामान दरवाजात नेऊन ठेव. ठीक आहे. आणि वॉटर बॅग कुठे आहे? आता आणतो वैसे. बर. अगं बाई, हे रमेश आला वाटतं. आशा, हे आशा, तयारी झाली की नाही तुझी अजून? रमेश आला. आले आले, मी तयार आहे आई. माधव, रमेशला म्हणावं आत येऊन देवाला नमस्कार करून जा. साहेब गाडीत नाहीत बाई साहेब, त्यांनी निरोप दिलाय. त्यांना महत्वाचं कामाला लावून गोव्याला जात आहेत मित्रावर काही दिवस. प्रिया असं करूया का ग, आज मी कॉलेजला जातच नाही. ते काय चालत नाही, जा बघू. मूड नाही ना. बघू तुम्ही ते काय झालं, ते हे घर राहिलं काय? कामाच्या वेळी काम. हे पण कामच आहे. जा बघू तुम्ही, असं काय करता, उशीर होतो ना कॉलेजला. पुस्तक घ्या, पुस्तक म्हणजे बोलवू. एक हॅलो बाई साहेब, शेगडीवरचं दुधाचं भांड बघत राहा बघू. एकच ही पुस्तक तुम्ही आता जा. तरी पण एक एक तुम्हाला काय करायचं ते करा आणि निघा इथून. काय करू बाई साहेब, हे पत्र आले. थँक्यू. आशा, माझ्या लाडक्या प्रियास, माझी खात्री आहे तुमचा हनीमून चांगला झाला असणार. आम्ही मात्र हनीमूनला कुठेच बाहेर गेलो नाही. अगं, यांच्या बिझनेसच्या गडबडीमुळे यांना वेळच मिळाला नाही. आपल्या दोघींचं हे सुदैव आहे की तू तुझ्या घरी सुखी आहेस आणि मी माझ्या घरी. आणखीन काय मागायचं परमेश्वराजवळ? ए, आता पत्र पुरे करते हं. अगं, यांची यायची वेळ झाली ना. आल्याबरोबर बायको अगदी समोर दिसायला हवी आहे ना. तुझी आशा. खरंच बाबा आले. हो. नमस्कार करते हं. औक्षवंत हो. आधी कळवलं असतं तर गाडी पाठवली असती स्टेशनवर. नाही, एकाएकी मला आलं मुलीला बघून यावं म्हणून. बरेच दिवसात भेटलो नव्हतो ना, म्हणून अचानकच आलो. जावे बापू कुठे दिसत नाहीत? ते महत्वाच्या कामासाठी गोव्याला गेले. तुम्ही आशा बरोबर बोलत बसा, तोपर्यंत मी चहा घेऊन येते. बसा ना बाबा. हो बैस तू. तब्येत कशी आहे तुमची? माझं राहू दे. तू कशी आहेस? कशी दिसते मी? सासूबाई तर अगदी आईसारखं प्रेम करते. हो का? देवाच्या कृपेने हे सुद्धा खूप चांगले मिळाले. खोटं बोलू नको. मालूने सगळं सांगितलंय मला. मालूला न्यायला आलात बाबा? फक्त मालूला नव्हे, तुला सुद्धा. जेव्हा तुझी आई गेली तेव्हा फार मोठा धक्का बसला होता मला. त्या दुःखातून सावरतो न सावरतो तो त्याही पेक्षा फार मोठा धक्का दिलाय मला ताई बापूने. या हाताने तुला नरकात लोटले मी, नरकात. बाबा, हे तुमचं माझ्यावरचं प्रेम बोलते. मला वाटलं होतं या मार्गावरून जाताना माझे पाय डगमगले असते तर तुम्ही माझी हिंमत वाढवली असती. मला वारंवार सांगितलं असत की धीराने आणि सहनशीलतेने कुठल्याही संकटावर मात करता येते. आणि आता तुम्ही असं काय बोलता? मग मी काय करू पुरी, काय करू मी? मला आता सहन नाही होते. अगं, अगदी गरीबातला गरीब बाप सुद्धा आपल्या पोटच्या गोळ्यासाठी चांगलं घर चांगला नवरा शोधतो. मी सुद्धा तसाच प्रयत्न केला होता पुरी, पण असं बोलू नका बाबा. सटवाईनी कपाळावर जे लिहून ठेवलं ते पुस्तकात थोडंच. तुम्ही माझ्यासाठी चांगला नवरा शोधला असता आणि लग्नानंतर तो व्यसनाधीन झाला असता तर हे ज्याचे त्याचे भोग आहेत बाबा, आणि ते भोगलेच पाहिजेत. माझी खात्री आहे बाबा की माझं प्रेम आणि सहनशक्तीच्या बळावर मी त्यांना नक्की जिंकू शकेन. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी असू दे. पुरी, तुझा अभिमान वाटतो मला. माझ्या सदिच्छा नेहमीच तुझ्या पाठीशी असतील. यशस्वी हो बेटी, सुखी हो. आधी चहा घ्या आणि मग. नको. माझी पोरगी मला भेटली, बोलली माझ्याशी,
सगळं पावलं मला, येतो मी। प्रिया, प्रिया काय ग अशी का बसलीस, तब्येत बरी नाही? रडतेस कशाला? हां तिच्या, अगं तुझ्या भावासाठी मुलगी पाहायला तुला डॅडीने बोलावलंय, त्यात रडण्यासारखं काय आहे? पुढे वाचा बघू। पुढे काय? त्यानंतर लग्नापर्यंत, म्हणजे एक महिना मला तिकडे राहावं लागेल। एक महिना? मी तुमच्याशिवाय इतके दिवस कशी राहू शकेन? तू असं कर, डॅडीना पत्र लिही, त्यांना म्हणावं की लग्नाच्या वेळी आम्ही दोघेही येतो। पण माझ्या भावाचा हट्ट आहे ना की ठरलेली मुलगी मी पसंत केल्याशिवाय तो लग्न करणार नाही। मग आता कसं करायचं? मी गेले नाही तर डॅडी मम्मींना पण खूप वाईट वाटेल। म्हणजे तुला जावंच लागणार। प्रिया वेडी कुठली रडते? प्रिया मेरी मेरी डार्लिंग। अफो काय मॅन, सकाळचा चहा नाही दिलास तुम्हाला? तो आता मिळणार नाही, दूधवाल्याने दूध घालायचं स्टॉप केलंय डार्लिंग। त्याच्या सगळ्या म्हशी एकदम आटल्या की काय? तसं काय नाही, त्याचं 3 महिन्याचं बिल द्यायचं राहिलंय। अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला बिन दुधाचा चहा दे, ब्लॅक टी। हो अच्छा ब्लॅक टी। या गवळ्याच काहीतरी करायला पाहिजे, खल्लास। ए पांडो, हा इकडे आलो आलो। काय पंडित साहेब, ए तू धंदा करतोस की तमाशा रे? म्हणजे इतके दिवस झाले बिल नाही घ्यायला आला? हो द्या साहेब, 15-20 वेळा येऊन गेलो। कुणाकडे? कुणाकडे म्हणजे काय, तुमच्या कारबांदीला विचारा की जवा तो आपला नकालच है। अरे 150 आण्या, कारभारी नसते घराची, पैशाची नाही, तुझ्या पैशाचा व्यवहार कोण बघतो, तू का तुझी कारभारीण? अहो साहेब बायकोला काय कळते आमच्या धंद्यातलं, माझं मीच बघतो की समज। मग पाहिलं खरंच की इसारलोच बघा। साहेब ह्या पायसा आणि हा ना माझ्या काय की तो। राहू दे राहू दे, ते आपण नंतर बघूया। बरं बरं म्हणते, बरं घे तुझं बिल घे। हो पण साहेब माझ्याकडे सुट्ट नाही तो, 5 रुपये मी पोराकडनं पाठव दे। राहू दे, ते मी नंतर ऍडजस्ट करीन। अरे हो तुझा तो मुलगा ज्ञानमत नाव त्याचं? ज्ञानमत की एसएससी झालाय ना? अहो झालंय की। कॉलेज मध्ये नाव घातलंस की नाही त्याचं? अहो साहेब अहो ते तर एक लपडच झालंय हो, कॉलेज मध्ये जागाच नाही म्हणत्यात। का का? अहो 5000 डोनेशन का काय म्हणत्यात ते, अहो कुठं आणायचं आम्ही गरिबानी? 5000 भाई साहेब, एवढे पैसे कुठनं आणायचे गरिबानं? आता मी तर तेच म्हणतोय साहेब। तू तेच म्हणतोस ना भाई? ना अरे काय तेच म्हणतोस, थोंब्या काढ ते पायताना हान आपल्या टाळक्यात। काहो माझ्याकडे नाही येत खल्लास? हा खलास, मी मिळून दिली नसते ऍडमिशन? हो साहेब अजून बी काम करा बघा, मी तुमच्या पाया पडतो पाया पडतो, माझ्या पोराच्या शिक्षणाचं तेवढं काम करून टाका बघा। आता ऍडमिशनची तारीख केव्हा चुटून गेली रे? प्रिन्सिपलच त्यांचं काय महत्वाचं नाही, त्यांना कसंही राजी करता येईल, म्हणजे त्यांना हात जोडता येतील पाय धरता येतील त्यांचे, पण त्यांच्या आजूबाजूला वावरणारी मंडळी म्हणजे शिपाई कारकून वगैरे त्यांची तोंड कशी बंद करता येतील? म्हणजे 500 रुपये लागतील। 500 रुपये? 500 साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका, हे आता 300 रुपये घ्या आणि उद्या 200 रुपये मी दूध घालायला आलो ना की तुम्हाला देऊन टाकतो। पण साहेब तेवढं माझ्या पोराच्या कॉलेजाचं तेवढं बघा, तू फक्त 200 रुपयाचं तेवढं बघा। अरे काय काळजी करू नका रे, अरे आपण एकमेकाला मदत नाही करायची मग कुणी कुणाला करायची? म्हणजे माझे तुझ्यावर 200 रुपये राहिले उद्यापासून, तुम्हाला बिन पाण्याचं दूध आणि वर 200 रुपये। राम राम खल्लास। गणपती बाप्पा गरीबावर जरा लक्ष असू द्या। प्रिन्सिपॉल डॉक्टर विनोद महाजन MA PhD। नमस्ते नमस्ते ताई साहेब। नमस्ते, पण आपण कोण? मी ओळखलं नाही आपल्याला। पण मी आपल्याला लगेच ओळखलं ना, ती चेहरे पट्टी
तोच गोरा रंग तेच डोळ्यातलं तेज गंगाधर शास्त्री वैद्यांची द्वितीय कन्या आणि प्रिन्सिपॉल विनोद महाजनांची पत्नी. बरोबर आहे, पण आपण तुमच्या चरणाची धूळ समजा बाई साहेब. एकदम मामूली माणूस आहे मी, काही वर्षापासून इथंच राहतो. बिझनेस आहे माझा, पण मूळचा नाशिकचा मी. नाशिकचा? असं का, तुम्ही नाशिकचे? हो, मी मूळचा नाशिकचा. नाशिकला तिळे माडेश्वर गल्लीत माझं घर आहे. परवा गेलो होतो नाशिकला. आता नाशिकला गेलो आणि शास्त्री बुवांना भेटलो नाही असं कधी होणारच नाही. कान फाडून काढतील माझा ते. मला भेटल्या त्याने विचारलं, आमची सुमन कशी आहे? भेटतोस की नाही तिला? मला काय सांगावं त्यांना काही समजत ना. मी शर्मेनं चूर चूर झालो. आता तुम्ही या शहरात तर त्यांनी मला माहिती सुद्धा नाही. मी त्याला ठोकून दिला की त्या मजेत आहेत. आता या खोटेपणाबद्दल मुद्दाम मी आपली क्षमा मागण्यासाठी इथं आलो आहे. आणि हा नाशिकचा प्रसिद्ध चिवडा कशाला? घ्या ना, आपल्या माहेरचा आहे, गंगाधर शास्त्र्यांनी दिलेला. घ्या ना, घ्या घ्या. थँक्यू. बाबा उगीचच काळजी करत असतात. पिताश्रींचं हृदय आहे ना ते. पिताश्री पिताश्री. अरे अजून तुम्ही बाहेरच होते, आत या ना. हल्लास नाही, आपल्याला नाही कसं म्हणायचं. चला ना, असं असतं ना ते. चला चला. हो या ना. येतो ना येतो. बस बसतो ना बसून. ए भाऊजी कुठे दिसत नाहीत ते? बोला त्या. अहो पाहिलं का खाली कोण आले ते? वरती आहेत. कोण आले? नमस्ते भाऊजी. नमस्ते. अहो हे नाशिकचे बाबांच्या कडे चांगलं येणं जाणं असतं यांचं. आता नाशिकला गेले होते, येताना मुद्दाम नाशिकचा चिवडा. तो आपल्यासाठी आहे, आपल्या आवडीचा म्हणून. भाऊजीसाठी काय द्राक्षाची पेटी आणली आणि हा काळा रामाचा प्रसाद. बसा ना, बसा बसा. फार कष्ट घेतले तर आपण. कष्ट कष्टाचं काय घेऊन बसला जाऊजी. आता हे आमचं सुदैव की आम्हाला आपल्यासारखी जी सेवा करायची संधी मिळाली. काहीतरी तरी शेवटी नाशिकचे जावई आपण. सुमन जरा चहाच बघतेस? नाही चहा नको ताई साहेब. काय मुलीच्या घरचं पाणी सुद्धा घेत नाही आम्ही. आता तो काळ गेला ताई साहेब, आता जग बदललंय. जग बदलू दे, पण पंडित नीती नाही बदलली. काय बिझनेस करता आपण? नाही म्हणजे बिझनेस काय करता आपण? म्हणजे देवाणघेवाण, म्हणजे इकडून काय घेतलं तिकडे काय दिलं, तिकडे काय दिलं इकडून काय घेतलं. बंगला गाडीचं मोहन आहे आपल्याला, पोटापुरती सोय होते आणि जे काय उरते मग समाजसेवा करता येते. अरे वा, मी चार पाच गरीब विद्यार्थ्यांना शिकायला ठेवलंय. तुम्ही शिकवता त्यांना? मी शिकवत नाही, ते शिकतात शाळेत, पण मी फी आणि वरचा खर्च करतो. अरे वा, फार मोठी समाजसेवा करताय काय. आपल्यासारखे 5-10 दानशूर जर प्रत्येक शहरात निर्माण होती तर आपल्या देशाचा उद्धार अगदी हा हा म्हणता होईल. नाही ते शक्य नाही. का शक्य नाही? नाही म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल, पण काय आहे, या देशात गरिबांना मदत करण्याची भाषा सगळे जण करतात, पण प्रत्यक्षात मदत मात्र कोणी करत नाही. मी समजलो नाही. आता तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरणच देतो. माझ्याकडे एक दूधवाला दूध घालायला येतो, गरीब सामान्य माणूस. त्याला एक मुलगा आहे, हुशार बुद्धिमान. यंदाच तो चांगल्या मार्काने SSC पास झाला. आता त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन दिली तर आपल्या शिक्षण महर्षीने काय ओझ होणार आहे का? कारण त्याची फी वगैरे सगळं मीच देणार आहे. पण नाही, एकही कॉलेज त्याला ऍडमिशन द्यायला तयार नाही. का का? कारण भाऊजी तो कोणा श्रीमंताचा किंवा कोणा मंत्र्याचा मुलगा नाही आहे ना. ते ना त्याच्याजवळ एखाद्या पुढाऱ्याचं शिफारस पत्र. आता ताई साहेब तुम्हीच मला सांगा, काय भविष्य असल्या मुलाचं या स्वतंत्र लोकशाहीत? तुम्ही सांगा मला. हेच ना की उद्या मॅट्रिक झाल्यानंतर दारोदार दूध घालत फिरणार ना. तेच समजा तू चांगला शिकला तर कुणी सांगावं एखाद्या वेळेस या देशाचा पंतप्रधान सुद्धा होईल, एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल सुद्धा होईल आपल्यासारखा. पण नाही, समाजाला हे मान्य नाहीये ना. त्यांचं म्हणणं एकच, गरीबानं गरीबच राहायला पाहिजे. तुम्ही असं काय करू, आपण त्या मुलाला उद्या आमच्या कॉलेजमध्ये घेऊन या. नाही भाऊजी नाही, तुम्ही उगाच याला फटत पडू नका. आणि तुम्ही करू तरी काय शकणार? नाही म्हणजे ऍडमिशनची तारीख केव्हाच उलटून गेली आहे ना. कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी मर्यादेचं उल्लंघन करावं लागतं पंडितजी. तुम्ही असं करा, उद्याच त्या मुलाला माझ्या कॉलेजमध्ये घेऊन या, मी ऍडमिशन देतो त्याला. नाही पण तुम्ही कशा लोक? तुम्ही ऐका माझं. जशी आपली इच्छा, मी काय आपल्या आज्ञेबाहेर नाही. कल्ला हा
प्रिया, प्रिया तू आलीस? प्रिया, ओ प्रिया प्रिया गुदगुले वर्तन मी दूध गेट आउट गेट आउट मला गेट आउट मी गुदगुले करते मला गेट आउट हेलो हो हो मी मिस मिस रंकॉल बुक केला होता अहो पीपी मिसेस प्रिया सबनीस आता किती वेळा काय अवेलेबल नाहीत अहो असं कसं होईल चार तास झाले तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करा बघू हॅलो स्पीकिंग हॅलो 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 प्रिया यस स्पीकिंग प्रिया डार्लिंग कशी आहेस तू एक्सलेंट अगं तू कुठे आहेस मी तिथे नाहीये इथे बेडरूम मध्ये रघ्या चालतो अहो मी रघु नाही मी प्रिया आहे काय झालं का तुम्हाला प्रिया माझा विश्वास नाही बसत प्रिया तू खरंच आलीस ओ प्रिया 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 आय लव यू डार्लिंग आय लव यू आय लव यू हॅलो हॅलो अहो फोन हॅलो हॅलो अहो निदान फोन तरी बंद करा वेल आय एम एक्सट्रीमली सॉरी थँक्स अ लॉट प्रिया तीन दिवसात मी जाम वैतागून गेलो होतो ग मी पण अरे पण तू लवकर कशी आलीस सरळ थाप मारली घरी सांगितलं सकाळी तुमचा अर्जंट फोन आला होता म्हणून मग मग काय आले निघून प्रिया आय लव यू